गाव पश्चिम भागात असा एक मिरची लागवडीसाठी विशेष करून एक व्यापारी पीक म्हणून प्रामुख्यानं पाहिलं जातं ती बटका मिरची. आणि या बटका मिरचीचं आपल्या पश्चिम बेळगाव पश्चिम भागामध्ये या ठिकाणी कुद्रेवाणी येथे एक प्रयोगशील शेतकरी युवा शेतकरी संतोष गावडू पाटील यानं केलेली ही मिरची पीक जी ठिबक आणि मल्चिंगच्या साह्यानं अत्याधुनिक पद्धतीने केलेली ही मिरची. आणि मला वाटतं या बेळगाव पश्चिम भागात बेळगाव तालुक्यात ही नक्कीच या संतोष पाटील यांच्या ही यशोगाथा आणि याच्यातूनच त्यांनी ही मिरची पीक अतिशय जोमानं पीक काढलेलं आहे. संतोष नमस्कार. नमस्कार. तुम्ही ही जी मिरची पीक केलेलं आहे याबद्दल आपल्याला शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता की कशा पद्धतीने तुम्ही ही मिरची पीक लागवड केलेली आहे, बियाणं कोणतं आहे आणि याची लागवड केव्हा केली आहे, किती रोपं यासाठी लागवडी झालेली आहेत? मी 29 ऑक्टोंबरला लागण केलेली आहे. या लागणसाठी 6,000 रोप लागलेत मला. 12, 68, 18 जातीची रोपं आहेत. प्रथमतः मी ट्रॅक्टरच्या साह्याने पळटी मारून घेतली. त्याच्यानंतर शेणखत वापरलं काय? पळटी मारून घेतली. त्याच्यानंतर कल्टिवेटर मारून शेणखत 4 ट्रॉल्या पकडून घेतल्या. याच्यामध्ये पकडून घेतल्यानंतर परत रोटर मारून तासं मारून बेड तयार करून घेतले. बेड तयार करून ठिबक हातरून त्याच्यावरती मल्चिंग घालून नंतर रोपं लावलेले आहेत. रोपं लावून आता रोपं लावून झाल्यानंतर योग्य तऱ्हेने त्याची निगा करून मला 90व्या दिवशी पहिला थोडा मिळाला. जी लागवड कधी केलेली आहे? 29 ऑक्टोंबरला लागण केली. म्हणजे हिवाळ्यातच ही लागवड झालेली आहे? हिवाळ्यामध्ये लागण झालेली आहे. मग यासाठी जे पाण्याचं स्तोत्र आहे म्हणजे ठिबक पद्धतीनं जे जेणेकरून बोरच्या साह्यानं पाणी दिलं जात आहे, बोरला या एकूण किती गुंठ्यामध्ये लागवड आहे आणि बोरचं पाणी किती आहे? आता हे लागवण 20 गुंठे आहे आणि बोरचं पाणी आमच्या 1.5 इंची पाणी आहे. म्हणजे घराला वापरण्यासाठी पाणी असून सुद्धा अशा पद्धतीचं एक आपल्या शेतीमध्ये हा प्रयोग एक नवा प्रयोग तुम्ही केलेला आहात, याच्यातून तुम्हाला आर्थिक उत्पन्न कितीपर्यंत झालेलं आहे? आजपर्यंत 8 तोडे झालेले आहे. याच्यामध्ये 8 तोड्यामध्ये किमान मला आतापर्यंत 325 ते 350 पोती मिळाले आहेत. म्हणजे 15 टन माल मिळाला आहे. 6 लाख रुपये आत्तापर्यंत झालेत. आणि 3 महिने परत मिरची काढायची आहे. 3 महिन्यामध्ये आणि परत मला 10 टनाचं अपेक्षित उत्पन्न आहे. मग अजून ही किती महिने अजून पीक ही लागवड आपल्याला मिळेल आणि बाजार मार्केटमध्ये आज काय हमी भाव या मिरची पिकाला आहे? आत्ता बाजार भाव 450 ते 700 आहे. आता आमचं लेवल 450-500 जायला आहे. आणि आता 15 टन त्या रेटानेच गेलेलं आहे. आता 10 टन मला अपेक्षित आहे आणि 10 टनाचे 4 ते 5 लाख रुपये अपेक्षित अशी ही आहे माझी. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेनं यावर्षी या मिरची पिकाला जो भाव मिळाला आहे हा अधिक आहे आणि त्यामुळेच तुम्हाला हा अधिक उत्पन्न याचं मिळू शकतं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हटलं तर दुपटीनं रेट आहे यावर्षी. त्याच्या ह्याच्यानंच पैसा ह्यावर्षी दुप्पट झालेले आहेत. संतोष तुमची ही यशोगाथा निश्चितच आम्हा शेतकरी बंधूंना प्रेरणा दिली आहे. तुम्ही आजच्या आमच्या शेतकरी बंधूंना नेमकी कोणती म्हणजे काय सांगू इच्छिता की त्यांनी आजच्या शेतकऱ्यांना नेमकं तुमच्यातून प्रेरणा कोणती घ्यावी? सर सांगायचं म्हणजे आता हे नवीन प्रयोग असा झाला की माझ्या ह्यानं तर दुपटीनं उत्पन्न मिळाल्यासारखं झालं आहे. आणि शेतकरी बंधूंना एवढं सांगू इच्छितो मी की कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न ठिबकच्या साह्याने आता 1.5 इंच पाण्यामध्ये 1.5 इंची ह्याच्यावरती 20 गुंठे मी क्षेत्र केलो त्या तरी पण मला पाणी उरालं आहे. ते परत एवढी बजेट हा एवढा ह्याचा बजेट पण गेला आहे या एवढ्या कमी पाण्यावरती. सांगित असतो की नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय शेतकऱ्यांना काही परवडत नाही असं माझं तर म्हणणं आहे.